आता मोठ्या टॉपनेन आपण बातम्या बघूयात. पाच राज्यांचा एक्झिट पोल समोर. टीव्ही 9 पॉल स्ट्रेटच्या पोलनुसार पाच राज्यांमध्ये भाजपला झटका, तर मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा अंदाज, तर तेलंगणात भाजप तिसऱ्या स्थानी जाण्याचा अंदाज. टीव्ही 9 पॉल स्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात पुन्हा सत्तांतर होण्याची शक्यता. 111 ते 121 जागांसह काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज, तर भाजपला 106 ते 116 जागा मिळण्याचा अंदाज. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता. यंदा 100 ते 110 जागांसह भाजप सत्तेत येण्याचे संकेत, मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार. छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याचा एक्झिट पोल्समधून भाकीत पाहायला मिळत आहे. 40 ते 45 जागांसह काँग्रेस पुन्हा सत्ता राखण्यात यशस्वी होण्याचा अंदाज आहे, तर भाजपला 30 ते 35 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता. आमदार फुटू नयेत म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी बुक केलेत चार्टर्ड विमान. निकालाच्या दिवशीचं सर्व आमदारांना विमानानं बंगळुरूला नेणार. तेलंगणामध्ये काँग्रेस बीआरएसमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार. एक्झिट पोलनुसार भाजप तिसऱ्या स्थानावर जाणार. छगन भुजबळांचं नेतृत्व दमदार. छगन भुजबळांनी घेतलेला पवित्रा चुकलाय. छगन भुजबळांनी सर्वांसाठी पुढाकार घ्यावा. चांगलं काम केलं तर भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात. बच्चूकडूंचं वक्तव्य. 2004 भाजप राष्ट्रवादी सेना युती होणार होती, पण युतीची बातमी प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांकडे लीक केली. पुढे बाळासाहेबांच्या वक्तव्यानं युती झाली नाही. प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा. पवारांना संधी असून त्यांनी पंतप्रधान पद नाकारलं. देवेगौडा पंतप्रधान असताना शरद पवारांना संधी होती. अजितदादा गडाच्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा.